इकडे बसलेला आहे किंग ऑफ द रिंग्स आणि मधी स्वतः किंग स्वतः मालक ट्रेडर्स ट्रॅव्हलचे आणि मी सनकी धनुष्यबाण पुढे जायच्या आधी जरा मागे वाढावं लागतो ना ते तसंच होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आत्ता वाजलेले आहेत 11:39, 27 तारीख आहे आज. आणि या ठिकाणी जर बघितलं तर एक स्टॉक आहे जो आत्ता बुक करायला आलेला आहे, तो म्हणजे ओबेरॉय रियालिटी, ज्याच्यामध्ये 9.47% टार्गेट झालेलं आहे. ऑलमोस्ट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडी कमी होती, 8,353 रुपये. ज्यावेळेस 10% होईल त्यावेळेस 8,850 रुपये या ठिकाणी आपल्याला भेटतील. आणि प्राईज ॲक्शन जर बघितली तर कंटिन्यू हायर हायच्या क्रिएशनमध्ये स्टॉक आहे. पण हा स्टॉक मी खूप वेट करायला लावला होता, कारण मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर स्टॉक एका कन्सोलिडेशन फेजमध्ये होता. कन्सोलिडेशन फेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा कन्सोलिडेशन फेजमध्ये होता. आणि आत्ता कुठं स्टॉकमध्ये मोमेंटम आली, पण मोमेंटम ही तगडी होऊ शकते. आणि आय थिंक 1525 ते 1530 पर्यंत आपलं जे काही टार्गेट आहे ते बुक होऊ शकतं. आणि याचं रिझन दुसरं जर बघितलं तुम्ही तर निफ्टीमध्ये जर तुम्ही आता बघितलं, आता हा चार्ट आहे निफ्टीचा, निफ्टीमध्ये आता बुलिश पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झाला होता, त्यानंतर हायर हायचं क्रिएशन कंटिन्यू आहे. सध्या थोडं साईडवेजमध्ये दिसतंय, पण हे हायर हायचं क्रिएशन आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथून ते इथपर्यंत निफ्टीचा प्रवास आत्तापर्यंत आहे. मे बी याच्यावरती पण जाऊ शकतं, आणि इलेक्शन वगैरे आलं तर अजून तुम्हाला मोठे टार्गेट बघायला भेटू शकतात. तर ओव्हरऑल जर बघितलं तर आजच्या रिटर्नमध्ये ॲपस्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲपस्टॉकचं तुम्हाला दाखवतो, जे की या ठिकाणी 1 मिनिट मित्रांनो 800 रुपये. आणि त्यानंतर तुम्हाला एंजल वनचं पण मी दाखवायचा प्रयत्न करतो, तोपर्यंत तुम्ही जरा निफ्टीचा चार्ट बघा. एंजल वनचं या ठिकाणी मी ओपन करतो अकाउंट, ठीक आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही एंजल वन बघू शकता टुडेज गेनमध्ये. आता ठीक आहे टुडेज गेनमध्ये 700 रुपये दिसते आपल्याला. ओव्हरऑल जर सगळं टोटल मिळून काढलं तर 1000च्यावरती जाते. बघू आता कितपर्यंत जाते, कारण जे निफ्टीने जर वरच्या साईडला मुवमेंट अजून जर दाखवली तर मे बी अजून पॉझिटिव्ह जायची शक्यता आहे. आणि ओबेरॉय रियालिटी जी आहे ते आत्ता सध्या वरच्या साईडनं रिजेक्शन मारते, पण बघू एक्सपेक्टेशन आहे की हा रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेक होईल. तो ब्रेक झाल्यानंतर ते वरचं जे टार्गेट आहे 1530 ते आपल्याला बघायला भेटेल. आणि सध्या बघू किती पर्सेंट आपलं बुक होतं आहे आणि किती पर्सेंट नाही होते. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता 1:03 झाले आहेत, 27 तारीख आहे आज. आणि मगाशी जर तुम्हाला स्टॉक दाखवला होता ओबेरॉय रियालिटी, तर त्यामध्ये ऑलमोस्ट टार्गेट होत आलेलं आहे आपलं. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 9.78% झाले, ऑलमोस्ट 10% होईल. आणि जो स्टॉपलॉस होता तो आता ट्रेल केलेला आहे, आता जास्त परत मागं जाऊ शकत नाही आपण. 1522 स्टॉपलॉस ट्रेल केला आहे, 1522 एक्झिट होऊन जाईल हे, म्हणजे ऑलमोस्ट 9% होईल. आणि झालं तर 1530 पर्यंत आपल्याला 10% पण भेटू शकतं. सध्या स्टॉक 1527 पर्यंत आहे. जर निफ्टीनी जर कृपा दाखवली या ठिकाणी, निफ्टी बघू शकता, हे निफ्टीमध्ये थोडीशी एक रेड कॅन्डल आहे. निफ्टी जर हायर हायज क्रिएशन करत वर जात असेल तर मे बी आपल्याला हे टार्गेटकडे जाताना दिसेल, नाहीतर बघू जे होईल ते आपण ॲक्सेप्ट करू. पण 1522 तर बुक होईल. जर ही कॅन्डल अजून थोडीशी वरती गेली तर स्टॉपलॉस अजून आपण या ठिकाणी 1524 आणू शकतो. तर बघू ओव्हरऑल काय होतं आहे ते तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि सध्या प्रॉफिट आहे 807 रुपये, 9.67% टार्गेट झाले. इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 8,353 रुपये, ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, तर बघू आता काय होतं आहे. आता तुम्हाला ही अमाऊंट छोटी वगैरे वाटत असेल, पण ठीक आहे, ही अमाऊंट छोटी आहे, पण अशा तुकड्या तुकड्यांमध्ये भरपूर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे 10,000 जरी झाले तरी 6-7 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं आता पुढे जाऊन आपण असं करूया की जास्तीत जास्त अमाऊंट एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करूया, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला प्राईज ॲक्शन आणि फंडामेंटल ॲनालिसिस करायला सोपं पडेल. तर बघूया आता काय होतं आहे. 1528 स्टॉक गेला आहे, 1530 10% होईल, आत्ता झालेलं आहे 9.76%. नमस्कार मित्रांनो, तर आता वाजलेले 1:05 चालू झालं असेल, चालू नाही जाहिरात अर्धा तास असेल, श्रीमंत थिएटर मध्ये आलो असं. काय विषय, आज गुरुवार आहे, आज प्रॉफिट आमचा चांगला झालेला आहे. आम्ही आलो इथं किती रुपये 3000 पर्यंत गेलो होतो. आणि मागच्या 2 दिवसात पण 2,250 रुपये झाले टोटल. कॅल्क्युलेशन मारलं तर 5,000 आहे. त्यातल्या एका स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक केला आहे आम्ही, तो म्हणजे ओबेरॉय रियालिटी. बुक किती रुपये भाई झालं डेलिफ्ट आली थांब लिफ्ट. मित्रांनो आलोय थिएटरपाशी, आणि ओव्हरऑल आता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला इकडे. टुडेज गेममध्ये 3785 रुपये झाले, ऑलमोस्ट 4,000 गेला असेल का नाही काय माहीत नाही मला. हिरो ॲपस्टॉकमधले ऑलमोस्ट काढलेले आहेत, ॲपस्टॉकमध्ये ऑलमोस्ट काढलेले आहेत. रे बघा मित्रांनो, इथं सगळे फोटो काढत असतात आणि आपण आलेलो आहे. तर ब्लॉग बंद करू का रे, इथं लय ऑफवर्ड आहे ब्लॉग काढणं. बापरे इथे बघ,
या ठिकाणी टुडे रिझर्व्ह मध्ये 200 म्हणजे ऑलमोस्ट सगळे काढले. काल जो स्टॉक बुक केला आपण ओबेरॉय रियालिटी ज्यामध्ये 10% बुक केला आपण. सर वरती काढू. नमस्कार मित्रांनो, तर आता 2:40 झालेले आहेत आणि आम्ही बाहेर आलो. कसं होतं रे पिक्चर? अर्धा पिक्चर झालाय. मस्त पिक्चर आहे, मस्त पिक्चर आहे. म्हणजे डॉक्युमेंटरी आहे त्यामुळे पिक्चर म्हणजे असं बाकी पिक्चर सारखं नाही आहे. इंटरमिशन झालं, इंटरमिशन थोडं खतरनाक होतं. आता फक्त एवढा होऊ शकतो. बाकी भारी पिक्चर आहे, मस्त आहे. इथं जर बघितलं आपण आता, अरे काय असतो रे, टुडेज गेम मध्ये आता झालं आपलं 5,110 रुपये. कारण तिकडे 300 झाला असेल ना? काय माहित, तिकडे नाही रे, तिकडे स्टॉकच नाही रे जास्त. साडेतीनशे रुपये. ठीक आहे, तिकडे म्हणजे स्टॉक जास्त नाहीत. कालच काढले होते 3 स्टॉक बाहेर. काय झालं रे? गणेश आला नाही. गणेश जरा म्हणजे पर्सनल काम आहे त्यामुळे म्हणजे गणेशच होता पण सबस्टिट्यूशनल म्हणून त्याला घेतलाय असा विषय झाला होता. पण नाही, एक सीट भी कमी होते, मी काढणार होतो तिथे. तेवढ्या गणेश म्हणला की मी नाही येणार. ठीक आहे, तर मार्केट मित्रांनो चांगलं वरती गेलंय. म्हणजे मागच्या काही दिवसात जे खाली आलं होतं ना, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की धनुष्यबाण पुढे जायच्या आधी जरा मागं वाढावं लागतो ना, ते तसंच होतं. आणि आता इलेक्शन पण येणार आहे. टप्प्याटप्प्यात जसं इलेक्शन होईल तसं टप्पाटप्पा पुढे जात जाईल आणि निफ्टीवरच जाणार आहे. म्हणजे असं म्हणायला नको पण आहे तसं. नाही तर मी म्हणलं म्हणून कॉल घेऊन बसतील काय. वर जाणार आहे म्हणजे इलेक्शन ज्यावेळेस होईल, रिझल्ट ज्यावेळेस येईल, तुम्हाला पण माहिती आहे काय होणार आहे. तर त्यावेळेस वर जाऊ शकतं आणि बघू मग इलेक्शन झाल्यानंतर परत आपण सेलिंग चालू करूया आपलं. काय का नाही, परत बजेट देत आहे. हा बजेट आहे, लगेच आहे. इलेक्शन झाल्यानंतर लगेच बजेट आहे. आपण बाईंगचं स्ट्रॅडल करू शकतो ना येडे. प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्राचं इलेक्शन मार्च स्ट्रॅडल, युपीचं इलेक्शन मार्च स्ट्रॅडल, असं धिंगाणा करायचं. आता म्हणजे टप्प्याटप्प्यात इलेक्शन आणि बघू आता काय होतंय. स्विंगमध्ये तर चांगला म्हणजे झालेला आहे आज. आणि बघू अजून जर वाढलं पिक्चर संपता संपता तर दाखवू. बाकी बघू आता काय होतंय. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. भारी मॉल. नमस्कार मित्रांनो, तर पिक्चर बघून आलेलो आहे आम्ही आणि आमच्या बरोबर द किंग ऑफ द रिंग्स या ठिकाणी बसलेला आहे. त्याला म्हणतोय मी, याला नाही म्हणत. तिकडं बसलेला आहे किंग ऑफ द रिंग्स आणि मधी स्वतः किंग, स्वतः मालक ट्रेडर स्टाईलचे आणि मी नोकरदार वर्गातून आलेलो आहे. तर पिक्चर कसा होता भाई? अरे काहीतरी दुसरं बोल. पेटून उठलाय का पिक्चर बघून? कुठं? इथंच जाऊ दे मित्रांनो. तर पिक्चर भारी होता आणि आत्ता वाजलेले आहेत. किती वाजले आत्ता? 5:48 झाले. आणि आज निफ्टी बऱ्यापैकी वरती गेलं. आपला प्रॉफिट 5,300 रुपयापर्यंत गेला होता, ऑलमोस्ट 5,500. आणि त्यानंतर निफ्टी परत एकदा खाली आलं. त्यानंतर स्विंगचा प्रॉफिट बघितला आत्ता तर क्लोजिंग 3,700 रुपये ना काहीतरी, 3,700 रुपये क्लोजिंग आहे. आणि स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक कुठला नाही झाला. काल झाला होता ओबेरॉय रियालिटीचा, जो तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ काढून दाखवला होता. बाकी काय नाही, ह्या व्लॉगचा एंड करू. हा व्लॉग आज येईल का उद्या येईल मला माहीत नाही. आज भरपूर काम आहेत त्यामुळे माहीत नाही, बघू कधी पण येईल. पण व्लॉग येईल हा. आणि बाकी जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, हा तर व्हिडिओत नव्हता जास्त, हा आत्ता डायरेक्ट शेवटच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.